अत्याचार के बाद बच्ची की हत्या, पति पत्नी को मौत की सजा। सोलापुर में सत्र न्यायालय द्वारा अब तक दी गई 16वीं मौत की सजा। जिला एवं सत्र न्यायाधीश यूएल जोशी ने दंपत्ति को मामला दर्ज होने के बाद सिर्फ 5 महीने बाद शराब के नशे में कथित तौर पर 16 महीने की बच्ची को प्रताड़ित करने और उसकी हत्या करने के आरोप में मौत की सजा सुनाई है। आरोपी धोलाराम अर्जुन राम बिश्नोई, पुनी कुमारी भोलाराम बिश्नोई रामपल्ली आरएल नगर हैदराबाद तेलंगाना में रहते हैं। इनका मूल गांव तहसील गुरमलानी जिला राजस्थान है। हकीकत ये है कि 3 जनवरी 2022 को धोलाराम बिश्नोई ने अपने आवास पर नाबालिग को शराब पिलाई, उसके साथ स्वाभाविक और अस्वाभाविक रूप से दुर्व्यवहार किया। तकलीफ से जब वो रो रही थी तो उसने उसके गले से पकड़ लिया और उसे मार डाला। इस कार्य में उसकी पत्नी पुनी कुमारी बिश्नोई ने सहायता की। दोनों मृतक बच्ची के शव को ठिकाने लगाने के लिए सिकंदराबाद रेल से राजस्थान जा रहे थे, जिसने लड़की को मृत बताया। पोस्टमार्टम से पता चला कि लड़की को प्रताड़ित किया गया, उसका गला घोटा गया। मामले पर न्यायाधीश ने जिला सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत की याचिका को स्वीकार किया और न्यायिक कार्यवाही की गई। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। त्यानंतर या मृताचं शवविच्छेदन सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यात आश्चर्यकारकरित्या या सर्व गोष्टी उघड झाल्या। पोलिसांनी या ठिकाणी शिताफीने तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं। सरकार पक्षानं हा पुरावा न्यायालयामध्ये सिद्ध केला। आरोपींचं म्हणणं होतं की त्यांनी काहीही केलं नाही, मुलगी आजारी पडून ती मेलेली आहे। परंतु सरकार पक्षानं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे शवविच्छेदन अहवाल या ठिकाणी प्राप्त झालं, DNA रिपोर्ट प्राप्त झाले, CA रिपोर्ट प्राप्त झाले, 31 साक्षीदारांची सुसंगत अशी साक्ष न्यायालयामध्ये नोंदवली, याच्यावरून या आरोपींना दोषी धरून आज रोजी शिक्षेवर सुनावणी ठेवण्यात आली होती। सरकार पक्षाचं म्हणणं असं या ठिकाणी शिक्षेच्या सुनावणीवर मांडण्यात आलं की आरोपींनी हा रेअरेस्ट ऑफ रेअर केस असा प्रकारचा गुन्हा केलेला आहे, ब्रुटल मर्डर केलेला आहे, कोल्ड ब्लडेड मर्डर आहे हा। त्यामुळं एक आरोपी जर स्वतःच्या त्यांच्या मुलीला जर या पद्धतीनं जर मारत असेल तर या देशातील कुटुंबव्यवस्था नष्ट होऊन जाईल आणि एक मुलगी आपल्या बापावर कधीच विश्वास ठेवणार नाही। त्यामुळं या आरोपींना जिवंत राहण्याचा कोणताही या ठिकाणी हक्क व अधिकार नाही आहे। त्यामुळं त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुलाच्या मुलीच्या अल्पवयीन या मुलीवर लैंगिक नैसर्गिक अनैसर्गिक आणि मौखिक अत्याचार केल्याप्रकरणी यातील आरोपी धोलाराम बिश्नोई आणि दुसरी आरोपी त्याची पत्नी पुनी कुमारी बिश्नोई यांना आज रोजी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून या ठिकाणी फाशीची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती UL जोशी मॅडम, विशेष न्यायाधीश पोक्सो कोर्ट यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली। याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 31 साक्षीदार या ठिकाणी तपासण्यात आलेले होते। सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की हे आरोपी मूळचे राजस्थान येथील राहणारे, ते करून खाण्यासाठी सिकंदराबाद या ठिकाणी आलेले होते, मोलमजुरी करून ते त्यांचं जीवन जगत होते। अशातच त्यांनी या 16 महिने ज्याचं वय आहे या मुलीवर तिला दारूपासून तिच्यावर शारीरिक असे लैंगिक नैसर्गिक आणि अनैसर्गिक आणि मौखिक अत्याचार केले आणि हे अत्याचार सहन न झाल्यामुळं ती मुलगी ओक्साबोक्सा रडू लागली आणि त्यामुळं त्या मुलीचा या दोन्ही आरोपींनी मिळून ओढणीने गळा ओळून खून करून तिला मारून टाकलेलं होतं। लगेच ही बाब लोकांच्या निदर्शनाला येऊ नये म्हणून या दोन्ही आरोपींनी ते घर सोडलं ज्या ठिकाणी ते भाड्याने राहत होते आणि दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला घर घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या घरमालकाला सगळं सामान त्या ठिकाणी ठेवण्याची परमिशन मागितली आणि ठेवून आजोबा वारलेले आहेत असं कारण सांगून सिकंदराबादहून ते राजकोट एक्सप्रेसनं राजस्थानकडे प्रयाण करत होते। त्यावेळेला तिथे जे पॅसेंजर होते त्यांना ह्या बाबीची जाण झाली की हे बाळ जे आहे ते काहीच हालचाल करत नाही आणि त्याला कपड्यात गुंडाळलेलं आहे आणि त्या बाळाचे ओठ आणि पोट हात वगैरे सगळे हे काळे निळे पडलेले आहेत। त्यामुळं त्या बाळाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता बाळाला मलेरिया झालेला आहे आणि तो आजारी आहे असं त्या ठिकाणी त्या आरोपींकडनं सांगण्यात आलं। परंतु या ठिकाणी पॅसेंजर लोकांनी भरपूर तक्रार केल्यानंतर ज्यावेळेला गाडी वाडी रेल्वे स्टेशनवर आली
त्यावेळेला सर्व पॅसेंजरनी वाडे रेल्वे स्टेशन मास्तरकडे याबाबत तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर परंतु त्या ठिकाणी वाडे रेल्वे स्टेशनवर डॉक्टर आणि पोलीस फोर्स अवेलेबल नसल्यामुळं त्या ठिकाणी स्टेशन मास्तरने ती गाडी सोलापूरकडे रवाना केली आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली. सोलापूर रेल्वे स्टेशननी याची माहिती सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे GRPF RPF यांना कळवली आणि ज्या क्षणी गाडी सोलापुरामध्ये प्रवेश केली त्यावेळेला बिफोर कोचमध्ये हे आरोपी त्या प्रेतासोबत होते त्यांना खाली उतरवलं गेलं आणि प्रेताची त्या ठिकाणी तपासणी केली असता ते मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी झाली. त्यानंतर या मृताचं शवविच्छेदन सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यात आश्चर्यकारकरित्या या सर्व